मी अंतरा स्वाद अंतराचा मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी एक सोपी आणि एक हेल्दी रेसिपी घेऊन येत आहे, ती म्हणजे रवा इडली। पण त्याच्या आधी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा। चल तर आपण साहित्य बघूया। 2 कप साधा रवा, 1/2 कप दही, 1/4 कप किसलेलं गाजर, 1/4 कप मक्याचे दाणे, 1/4 कप मटार, 1 टीस्पून मोहरी, 1 टेबलस्पून उडदाची डाळ, 1 टेबलस्पून चना डाळ, 7-8 कढीपत्त्याची पानं, 1 कप पाणी, 1 इनोचं पाकिट मीठ चवीनुसार, 2 ते 3 टेबलस्पून ऑइल। तर चला आता आपण कृतीकडे वळूया। आधी आपण हा रवा जो आहे तो एका बाउलमध्ये काढून घेऊया। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये दही घालणार आहोत। आता आपण हे छान मिक्स करूया। थोडं पाणी लागणार आहे याच्यामध्ये, थोडं थोडं घालायचं आहे, एकदम पाणी घालायचं नाही आहे। अजून थोडंस लागणार आहे पाणी मला। थोडं थोडंच घालत जायचं, नाही तर जास्त घातलं तर खूपच पातळ होईल। आता हे आपलं तयार आहे बॅटर, तर आता आपण एक 10 ते 15 मिनिटं साधारण एक बाजूला ठेवूया आणि मग पुढच्या कृतीकडे बघूया। चला आता आपला रवा हा पूर्णपणे भिजलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये एक एक गोष्टी घालूया। मक्याचे दाणे, मटार, गाजराचा किस, 1-2-3 कढीपत्त्याची पानं चुरून घालते। आता आपण हे छान जरा मिक्स करूया। हे थोडं घट्ट आहे, आपण याच्यात थोडं पाणी घालूया। पाणी हे हळूहळूच घालायचं आहे, एकदम घालायचं नाही आहे। हे मिक्स झालेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक फोडणी घालायची आणि मग बाकीच्या अजून गोष्टी घालायच्या, तर आपण बघूया। आता आपण इथे 2 टेबलस्पून ऑइल घेणार आहोत फोडणीसाठी। आता तेल तापलं आहे, आता आपण ह्याच्यात मोहरी घालूया, उडदाची डाळ, चण्याची डाळ, कढीपत्त्याची पानं आणि आपली ही आता फोडणी होईपर्यंत जरा थांबूया। आता ही आपली फोडणी तयार झाली आहे, आता आपण आपल्या बॅटरमध्ये घालूया। आता ही आपली तयार झालेली फोडणी आपण ह्याच्यात घालणार आहोत। मीठ घालायचं आहे आणि हे बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी ह्याच्यामध्ये इनो घालते आहे, त्याच्यावर थोडंसं पाणी घालते आहे, म्हणजे हे छान मिक्स होईल प्रॉपर। आता हे आपलं परफेक्ट बॅटर तयार झालेलं आहे बघा। आता आपण याच्या इडल्या लावून घेऊयात। आता आपण हे बॅटर आपल्या इडली स्टँडमध्ये भरायचं आहे, तर त्याच्या आधी प्रथम आपण ऑइल घेऊया आणि त्याने हे पूर्ण ग्रीस करून घेऊया सगळीकडे, म्हणजे आपली इडली ही चिकटणार नाही। आता आपलं हे तेल लावून झालेलं आहे, आता आपण ह्याच्यामध्ये इडलीचं बॅटर भरूया। हे साधारण 1-1 टेबलस्पून असं भरतीये मी। आता हे आपलं तयार झालेलं आहे। आपण आता हे 15 ते 20 मिनिटं इडली स्टँडमध्ये शिजवून घेऊया। आता आपल्या या इडल्या तयार झाल्या आहेत, हे बघा या इडल्या आता आपल्या मस्त फुगलेल्या आहेत छानपैकी। आता आपण ह्या एक एक काढून घेऊया। आता ह्या आपल्या इडल्या थंड झाल्या मी काढलेल्या आहेत, तर आता मी तुम्हाला याचं प्लेटिंग करून दाखवते। आता आपलं इथे प्लेटिंग छान करून झालेलं आहे। कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। ही अत्यंत सोपी आणि हेल्दी रेसिपी आहे, डायबिटीसवाल्यांसाठी सुद्धा छान आहे आणि लहान मुलांसाठी टिफिनसाठी तर एकदम छान आहे। जी मुलं लहान मुलं भाज्या खात नाही त्यांच्यासाठी जर तुम्ही अशा पद्धतीने जर इडली करून दिली तर मुलं नक्की आवडीने खातील। तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायला विसरू नका। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील। चला तर मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह।
तर विश तुमची डिश आमची. नमस्कार.